या सभेसाठी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. इथे आलेल्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे अमोल मोरेन, पाहूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी लोक येण्यास सुरुवात झालेली आहे खेडचे याच गोळीबार मैदानात. पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री शिंदे संबोधित करतील. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत आहेत. माझ्यासोबत काही महिला कार्यकर्ते विशेषतः त्यांच्याशी बोलणार आहेत. कुठून आला आहात किंवा शिवसेनेचं कुठलं पद तुमच्याकडे आहे आता? नमस्कार, मी सौ कृपा शशांक, नगरसेविका, दापोली नगर पंचायत. आम्ही सगळ्या दापोलीवरून आज मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री तसेच आमचे सगळ्यांचे लाडके आमदार माननीय योगेशदादा कदम यांच्या पाठीमागे आम्ही सगळे उभे आहोत. आमचा सगळा मॉब याच्यासाठी इथे आलेला आहे. तुम्ही बघता आहोत, शिकण्यासारखं मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात. आमदार कोण असेल पुढचा? कारण की त्याच्यासाठी आमदार कोण असणार आहे पुढचा, त्याच्यासाठी सगळं सुरू आहे आता. योगेशदादा आमच्या 2024 चे आमदार योगेशदादाच राहणार. किती कार्यकर्ते येतील असं तुम्हाला वाटतं? सगळे योगेशदादासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आलेले आहोत दापोलीतून. तर या महिला कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. कॅमेरामन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, खेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.